गडचिरोली ते मूल सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे याचा मोठा फटका या मार्गावरून धावणाऱ्या वाहन चालकांना बसला आहे हा महामार्ग एक प्रकारे डोकदुखीचा ठरल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे मागील बऱ्याच वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे महामार्गासाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे महामार्गाच्या बांधकामासाठी पाहिजे तशी गती मिळत नसल्याचा आरोप होत आहे शासनाचे आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे महामार्गासाठी ठिकठिकाणी थीक रस्ते खोदून ठेवले असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होत असून इतर वेळेस वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे मूल सावली गडचुली हा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण खड्डामय झालेला आहे आपण बघू शकता मी या रस्त्यावर उभा आहे हा जो रस्ता आहे हा कुणा खेड्यातला रस्ता नसून हा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा ते छत्तीसगडला जोडला जातो एवढा आणि या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी प्र प्रवास करत असतात टू व्हीलर फोर व्हीलर हे सुद्धा प्रवास करत असतात माझ्यासोबत इथं दुचाकी चालक आहेत काय सांगशील या रस्त्याची दशा भरपूर खराब आहे हे रस्ते आमचा ॲक्सिडेंट पण झाला होता मागच्या वेळी नक्की पण आता जास्त काय सांगशील तू या रस्त्यावर कालच इथे ॲक्सिडेंट झाला अजून तिथं जण पडले त्यांचे कपडे वगैरे भरले ते बोध त्यांना थोडी किरकोळ जखम वगैरे आली होती थोडी थोडी म्हणजे माझ्यासोबत आणखी एक दूध चालक आहे काय सांगशील तू रस्त्याची एकदम देवी अवस्था आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे गडचिल्ली चंद्रपूर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी याच्याकडे लक्ष देऊन त्वरित ल गड्डे बुजवावे लोकांच्या जीवास हानी नाही झाली पाहिजे याच्यासाठी का त्यांनी ल काम करावे अशी मी विनंती करता नक्कीच आपण बघितलं तर हा राष्ट्रीय महामार्ग आहे कुणा खेड्यातला मार्ग नाही आणि हा राष्ट्रीय महामार्ग असून सुद्धा इथे मोठा ठेकेदार किंवा प्रशासन कुठेतरी लक्ष देऊन हा मार्ग सोडवण्याची विनंती करण्यात येत आहे कॅमेरामॅन अभिस मी अमित राऊत सज टी व्ही मूल